एक माणूस म्हणून आपली स्वतःची बोलण्याची, वागण्याची, ड्रेसिंग स्टाईलची एक स्टाईल असते आणि आपल्यासाठी तो स्वतःचा ट्रेडमार्क देखील असतो. असाच ट्रेडमार्क एका शब्दावर अभिनेते जॅकी श्रॉफ यांचा आहे, तो म्हणजे भिडू. पण आता सावध रहा, जर का तुम्ही भिडू हा शब्द वापरणार असाल तर तुम्हाला 2 कोटींचा दंड भरावा लागणार आहे. हो, बरोबर ऐकलं. जॅकी श्रॉफ यांनी आता याच भिडू या शब्दावर आणि आपल्या बोलण्या चालण्याच्या शैलीवर हक्क प्रस्थापित करण्यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. काय आहे नेमकं प्रकरण आणि त्यांनी कोणत्या अधिकाराखाली ही याचिका दाखल केली आहे हे जाणून घेऊयात. नमस्कार, मी रसिका शिंदे, तुम्ही पाहताय महा MTV आणि माझ्यासोबत कॅमेरावर आहे साक्षात सावंत. तर जॅकी श्रॉफ यांनी दिल्ली उच्च न्यायालयात 14 मे रोजी एक याचिका दाखल केली. ती अशी होती की त्यांच्या परवानगीशिवाय कोणतीही कंपनी, सोशल मीडिया चॅनल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स ॲप्स आणि जिफ बनवणाऱ्या प्लॅटफॉर्मवर त्यांचं नाव, आवाज, प्रतिमा किंवा त्यांच्या व्यक्तिमत्वाशी संबंधित तर कोणत्याही गुणधर्माचा वापर करण्यापासून रोखण्यात आलाय. कुणी असा वापर केला तर संबंधित व्यक्ती किंवा त्या संस्थेला 2,01,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात यावा अशी मागणी त्यांनी या याचिकेत केली. पर्सनॅलिटी राईट्स अर्थात व्यक्तिमत्व विषयक अधिकारांचा वापर करून जॅकी श्रॉफ यांनी ही याचिका दाखल केली आहे. जॅकी श्रॉफ यांचे वकील प्रवीण आनंद यांनी न्यायालयात म्हटलं होतं की जॅकी श्रॉफ यांना विडंबनाबाबत काही हरकत नाही, मात्र त्यांच्या व्यक्तिमत्वाचा वापर त्यांच्या परवानगीशिवाय जाहिरातींसाठी किंवा बदनामीकारक आणि विकृत पद्धतीने करण्यावर आहे. जॅकी श्रॉफ, जॅकी, जग्गूदादा तसेच भिडू या नावांवरही त्यांनी आता दावा केलाय. त्यांच्या परवानगीशिवाय कोणत्याही ठिकाणी या नावांचा वापर केला जाऊ नये असं या याचिकेत म्हटलंय. याशिवाय परवानगी न घेता जॅकी यांचा चेहरा, आवाज अथवा व्यक्तिमत्वाचा वापर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी केला जाऊ शकत नाही. जॅकी श्रॉफ यांचं समाजात एक महत्व आहे, त्यांचा एक चाहता वर्ग आहे, त्यामुळे परवानगी न घेता त्यांचं नाव कुणीही वापरू शकत नाही. कारण यापूर्वी त्यांच्या आवाजातील काही क्लिप्स किंवा जिफ तयार करण्यात आलेत, त्यांचा गैरवापर किंवा गैरप्रसिद्धी त्यांना अमान्य. न्यायालयात त्यांनी दिलेल्या माहितीनुसार लोक त्यांच्या परवानगीशिवाय त्यांचे फोटो, आवाज, शब्द, नाव वापरून त्यांची प्रतिमा मलिन करतात, अश्लील मीम्समध्ये त्यांच्या नावाचा गैरवापर देखील करतात आणि त्याचमुळे उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे. त्यांच्या अधिकारांचं उल्लंघन थांबवण्यात यावं अशी प्रामुख्याने त्यांनी मागणी केली आहे. आता जाणून घेऊयात पर्सनॅलिटी राईट्स किंवा व्यक्तिमत्व विषयक अधिकार नेमका आहे तरी काय. पर्सनॅलिटी राईट्स हे एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाशी संबंधित असतात. त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाशी संबंधित गोष्टींचे राईट्स, राईट टू प्रायव्हसी किंवा मालमत्ता अधिकाराच्या अंतर्गत संरक्षण करणं हे या व्यक्तिमत्व विषयक अधिकारांमध्ये अपेक्षित असतं. यामध्ये संबंधित व्यक्तीचे फोटो, व्हिडिओ, आवाज, नाव किंवा या प्रकारच्या इतर गोष्टींचा समावेश होतो. खास करून कलाकारांसाठी हा अधिकार अतिशय महत्त्वाचा ठरतो. बऱ्याचदा आपल्या उत्पादनांची विक्री वाढवण्यासाठी कलाकारांसोबतच्या जाहिराती किंवा त्यांच्या नावाचा, फोटोचा वापर उत्पादकांकडून केला जाऊ शकतो. परवानगीशिवाय छोटे मोठे व्यवसाय किंवा समाज माध्यमांवरील कंटेंट क्रिएटर त्यांचा वापर करत असल्याने व्यक्तिमत्व विषयक अधिकारांतर्गत त्यांना संरक्षण देणं आवश्यक असतं. महत्वाचं म्हणजे पर्सनॅलिटी राईट्स हे एखाद्या व्यक्तीच्या रोजगाराचं साधन असू शकतं हे न्यायालयाने मान्य केलंय. त्यामुळे कलाकारांच्या व्यक्तिमत्वाचा बेकायदेशीर वापर करणं हे त्यांच्या कमाईवर केलेलं आक्रमण ठरू शकतं. त्यामुळे उच्च न्यायालयाने जॅकी श्रॉफ यांच्या परवानगीशिवाय त्यांचं नाव, फोटो, आवाज किंवा भिडू हा शब्द वापरणाऱ्यांविरुद्ध आता समन्स जारी केले. तसेच त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला जॅकी श्रॉफ यांच्या वैयक्तिक अधिकारांचं उल्लंघन करणाऱ्या सर्व लिंक्स सोशल मीडिया किंवा अन्य कोणत्याही प्लॅटफॉर्मवरून काढून टाकण्यात आले. त्याशिवाय भविष्यात त्यांनी जर का कुणी हे शब्द वापरले तर त्यांच्यावर दंड आकारण्याचं देखील सांगण्यात आलंय. आता थोडक्यात जाणून घेऊयात की व्यक्तिमत्व विषयक हक्कांचं महत्व नेमकं आहे तरी किती. सर्वोच्च न्यायालयाचे वकील तुषार अग्रवाल यांनी मनी कंट्रोल यांना माहिती देताना म्हटलं होतं की अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर व्यक्तिमत्व विषयक अधिकार अशा व्यक्तीने लागू पडतात ज्यांचं नाव, आवाज, चेहरा किंवा त्यांच्या व्यक्तिमत्वातील कोणतीही सुप्रसिद्ध गोष्ट व्यावसायिक फायद्यासाठी, समाजावर प्रभाव पाडण्यासाठी किंवा लोकप्रियतेसाठी वापरले जाऊ शकतात. यामध्ये सुप्रसिद्ध व्यक्तींचा समावेश हा मोठ्या प्रमाणात होतो. भारतीय राज्यघटनेच्या कलम 21 मध्ये नमूद केलेल्या नागरिकांच्या अधिकारांमध्ये याची व्याख्या देण्यात आली आहे. उदाहरणार्थ कॉपीराईट ऍक्ट 1957 मध्ये साहित्यिक आणि कलाकारांना असलेल्या अधिकारांचा उल्लेख करण्यात आलाय. यामध्ये अभिनेते, गायक, संगीतकार अशा सर्वच कलाकारांचा समावेश होतो. यापूर्वी या अधिकाराचा वापर अमिताभ बच्चन आणि अनिल कपूर यांनी केला होता. नोव्हेंबर 2022 मध्ये अमिताभ बच्चन यांनी याच प्रकारे आपल्या व्यक्तिमत्व विषयक अधिकारांचं संरक्षण करण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. अमिताभ बच्चन यांच्या आवाजाचा गैरवापर करून रंग या चित्रपटाचं एक गाणं रेकॉर्ड केलं होतं आणि याच प्रकरणासाठी त्यांनी कोर्टात धाव घेतली होती. तर अनिल कपूर यांचा फोटो त्यांच्या परवानगीशिवाय एका फर्निचर ॲडमध्ये वापरला गेला होता.
यासाठी अनिल कपूर 2023 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयात गेले आणि अनिल कपूर यांच्या व्यक्तिमत्व अधिकाराला अशाच प्रकारचं संरक्षण देण्यात आलं. अनिल कपूर यांचा चेहरा, आवाज, व्यक्तिमत्व याबरोबर त्यांच्याकडून वापरल्या जाणाऱ्या झकास या शब्दाचा देखील विनापरवानगी जर वापरला तर त्यावर बंदी घातण्यात आली होती. त्यामुळे तर आपण सगळ्यांनीच सावध राहिलं पाहिजे आणि कुणाची नक्कल किंवा त्या शब्द किंवा त्यांचं काही ट्रेडमार्क असलेली गोष्ट वापरण्यापूर्वी विचार केला पाहिजे. दरम्यान तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला यासाठी तुमच्या प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. त्यासाठी महा MTV यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक आणि इंस्टाग्रामवर आम्हाला लाईक आणि फॉलो करा. आणि हो, हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. भेटूया पुन्हा एकदा. धन्यवाद.